यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील अरुणावती पाटबंधारे विभागाचा भूंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. शासकीय वहीमध्ये कर्मचारी हजर, मात्र प्रत्यक्षात कार्यालयीन खुर्च्या रिकाम्या करून दांडीबहादूर कर्मचारी हे थेट विवाह मंडपात दाखल झाल्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. अरुणावती पाटबंधारे विभाग शासकीय कार्यालय दिग्रस येथे भेट दिली असता येथील अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्यांवर कर्मचारी गैरहजर होते. या महाशयांनी सुट्टीचा कुठलाही अर्ज न करता ते सातत्यानं कार्यालयीन वेळेत दांडी मारत असल्याची माहिती मिळाली होती. त्याची शहानिशा करण्यासाठी दिग्रस येथील अरुणावती पाटबंधारे विभाग शासकीय कार्यालय येथे भेट दिली असता केवळ 5 ते 7 कर्मचारी उपस्थित होते. धम्मप्रकाश सोनवणे, जीवन भगत, उके मॅडम, सुरेश वानखडे, आबा पोटे आणि 2 महिला कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. बाकी सर्व कर्मचारी प्रशासकीय मंजुरी न घेता एका विवाहाला उपस्थिती लावण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. तर आता या दांडी बहादूर कामचुकार कर्मचाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन वेतन कपात करण्याची मागणी नागरिक करतायत. प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, दिग्रस, यवतमाळ.